अकोला येथील महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील गोंधळाची परंपरा आजच्या सभेतही कायम. स्थायी समितीचे 10 सदस्य निवडण्यासाठी महापालिकेची विशेष सभा बोलावण्यात आली. या सभेत अमृत योजनेची अंमलबजावणी सत्ताधारी भाजप पक्षीय भेदभाव करीत असल्याचा आरोप करीत शिवसेनेनं सभागृहात गोंधळ घातला. या गोंधळातच महापौर विजय अग्रवाल यांनी शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा आणि नगरसेवक गजानन चव्हाण यांना सभागृहातून निलंबित करण्याचे आदेश दिले. पुढच्या 3 सभांसाठी हे निलंबन असणार. यानंतर सभेत पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी बळाचा वापर करीत मिश्रा आणि चव्हाण यांना सभागृहातून उचलून नेलं. या गोंधळानंतर सभेचं कामकाज परत सुरू करण्यात आलं. अकोला महापालिकेत भाजपाची स्वबळावर सत्ता आहे. अरे बोलते महापौर साहब तू जवाब देना है, आई टू जवाब देंगे, उनके जो अपने जो डिपार्टमेंट है वो जवाब देंगे.